नमस्कार, मी स्नेहिका संबे, इंडिया न्यूज 21, प्रतिनिधी आष्टी, तालुका आष्टी, जिल्हा वर्धा। अनेक शेतकरी आर्थिक संकटामुळे कर्जबाजारी आहे। दरवर्षी जो पावसाळा येतो तो शेतकऱ्याचं नुकसान करून जातो। या वर्षीही एक नवीन व्हायरसमुळे आणि अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक पूर्णतः बुडालेले आहे। आष्टी तालुक्यातील सुजतपूर या गावातील अनेक शेतकरी हवालदिल झालेले आहे। त्या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। वर्धा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा सूर ऐकायला येत आहे। शासनाने सोयाबीन नुकसान भरपाई करिता अधिकाधिक यथाशक्तीने मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांची पुढे येत आहे। याबद्दल आपण एक रिपोर्ट जाणून घेऊया। माझं शेत आहे, तर तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या वर्षी जे सोयाबीनचे हाल जे झालेले आहे, माझेच नाही तर ह्या जगात प्रत्येक लोकांचे जो शेतकरी आहे त्यांच्या सोयाबीनचे हाल असे झाले आहे की सोयाबीनला शेंगा तर आहे पण या शेंगामध्ये दाणे नाही आहे। तर विचार करा, जर शेतकरी आपली पूर्ण कमाई ह्या शेतामध्ये लावत असेल, आपला पूर्ण घाम जर ह्या शेतामध्ये जर उगवत असेल, तर त्या उगवण्याच्या कष्टाला त्याचं फळ नाही आहे। कारण का सोयाबीन मध्ये शेंगा असलेल्या पण त्या दाणा नसलेला शेतकरी खावं कसं? कारण का शेतकरी जो आहे तो देशाचा कणा आहे, पाठीचा कणा आहे, तर त्याला काही ना काही सोयाबीन झालेलं पाहिजे। तर मी सांगू इच्छितो सरकारला की दरवर्षी शेतकऱ्यांना चांगली सोयाबीन होते पण यावर्षी किड्यामुळे, खोड किड्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन झालेलं नाही आहे, त्यांचं खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तर सांगू इच्छितो की जसं शेतकरी जो आहे प्रत्येक हेक्टरी 25 ते 30 हजाराचं जो लागवण करतो, 25-30 हजार रुपये शेतकरी आपल्या शेताला लावतो दर हेक्टरी, पण सरकारनं मान्य केले आहे की आम्ही त्यांना 18 हजार रुपये देऊ। विचार करा, जर 30 हजार रुपये शेतकरी लावत असेल एका एकराप्रमाणे आणि सरकार जर त्याला 18 हजार रुपये देत असेल, तर प्रत्येकी हेक्टरी त्याचं 12 हजार रुपयाचं नुकसान होऊन राहिलं, ते नुकसान कोण देणार? विचार करा, प्रत्येक शेतकऱ्याला आत्महत्याची पाळी येऊन राहिली आहे। त्यांच्यापाशी पैसा नाही आहे, खायला पैसा नाही आहे। प्रत्येक घरात 4 ते 5 लोक राहतात, त्यांना खायला शेतकऱ्यापाशी पैसा उरलेला नाही आहे। कारण का सोयाबीनच्या नुकसानामुळे प्रत्येक शेतकऱ्याचं काही ना काही नुकसान झालेलं आहे। अशी परिस्थिती आज देशात शेतकऱ्यांना आदळलेली आहे। तरी आपण मी विनंती करतो सरकारला, ठाकरे सरकारला, की त्यांनी प्रत्येक हेक्टरी 50 हजार रुपयाचं मानधन प्रत्येक शेतकऱ्याला द्यावं व त्यांना प्रोत्साहित करावं की आपण सरकारकडून चांगल्या चांगली मदत करण्यात यावी, ही माझी विनंती आहे। बाकी धन्यवाद।